इचलकरंजी गणात माजी खासदार दिलीप गांधी, अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक सुवेंद्र गांधी, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे, शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, पाथर्डी पंचायत समितीचे सभापती सौ सुनीता दौंड यांचे पती गोकुळभाऊ दौंड यांच्या योगदानातून मिरी करंजी गणात 3.5 कोटींची कामे झाली असून अजूनही 2.5 कोटींचे कामे प्रस्तावित आहेत, अशी माहिती मिरी तिसगाव प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष एकनाथजी आटकर यांनी दिली. ते चिंचोळी तालुका पाथर्डी येथे आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष, खरोखर वास्तविक पाहता पत्रकार दिनाच्या दिवशीच खरोखर पत्रकारांचा सत्कार करायला पाहिजे नव्हतं, माझ्याकडून लेट झालं आहे, त्याबद्दल खरोखरच पत्रकारांचं मी दिलगिरी व्यक्त करतो. श्री क्षेत्र चिचोंडी आनंदऋषी राष्ट्रसंत आनंदऋषी महाराजांच्या जन्मभूमीत त्या गाव जन्मभूमी आहे. यावेळी त्यांच्या समवेत संदीप दानवे, आबा गरुड, मच्छिंद्र भिंगार दिवे, विजय इपरकर, गणेश जराळ, अनिल आव्हाड, राहुल आटकर, योगेश आटकर, पांडू फुलमाळी हे उपस्थित होते. उपसरपंच, त्याच्यानंतर पत्नी सरपंच, नंतर भावजई सरपंच आणि तिसरी टर्नर आहे आणि जनतेतून सुद्धा बिनविरोध या गावची निवडणूक झाली आहे आणि गावचा फार मोठा विकास आपल्या सर्वांच्या नेत्या मंडळीच्या आशीर्वादानं काम करीत आहे, करत असताना गावाचं फार मोठं योगदान आमच्यावर आहे आणि म्हणूनच या तीर्थक्षेत्र चिचोंडीच्या नगरीत भव्यदिव्य असं विकासाचं कामाचे भवितव्य असं फार मोठं नियोजन केलेलं आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 3.5 कोटीचे कामं झाले आहेत, अजूनही 2.5 कोटीचे कामं करीत आहोत आणि एवढंच नाही तर त्यानंतर मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्षपद माझ्याकडे आले, त्याच्या माध्यमातून जवळजवळ 41 गावं माझ्याकडे आहे, पाणी पुरवठा पुरवित आहे, ही सगळ्या जनतेची सेवा आहे. आणि तेवढंच नाही तर भाऊजे या सरपंच पदावर आहेत आणि एवढंच नाही तर पंचायत समिती करंजीगण ते बी माझ्याकडेच आहे आणि एवढं वास्तविक पाहता जनतेचं फार मोठा माझ्यावर विश्वास आहे. काम करता असताना नेत्यांनी मला सांगितलेलं आहे, आदरणीय आमदार शिवाजीराव कडले असतील, आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील असतील, आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे, सुरेंद्रजी गांधी, सभापती गोकुळभाऊ दौंड यांचं फार मोठं माझ्यावर योगदान आहे. कुठल्याही कामात कुठलेही कामं घेऊन गेले का ते नाही म्हणून आत्तापर्यंत मला नाही म्हणलेले नाहीत आणि खरोखरच त्यांच्याच आशीर्वादानं आज या परिसरावर चिचोंडी म्हणा करंजी गणात म्हणा आज एवढं मोठं परिसरावर त्यांच्या आशीर्वादानं मी काम करीत आहे आणि करीत असताना फार मोठं योगदान या गावासाठी देत आहे आणि म्हणूनच 80% समाजसेवा 20% राजकारण असं नेत्याने मला शिकवलेलं आहे आणि त्याचेच आशीर्वाद मला कामालेला आहे आणि म्हणून इथून पुढे भविष्यात कारण जे जे कामं केलेत त्या कामाचं उजळणी या पत्रकाराच्या माध्यमातून झालेलं आहे आणि मग जेवढे कामं केले त्या पत्रकारांनी प्रत्येक पेपरला छापलंय, कुठल्याच पेपरला असं कोणाच्या दबावाला दहशत बळी न पाडता पत्रकारांनी आवरात जे जे कामं केले त्या कामाला वाचा फोडण्याचं काम पत्रकाराच्या माध्यमातून झालेलं आहे आणि केलंय म्हणून एवढंच या ठिकाणी सांगतो. या पत्रकार परिषदेसाठी गणेश महाराज कुदळे, बबनराव गायकवाड, विठ्ठल गायकवाड, भाऊसाहेब पोटे, रामनाथ शिरसाट, महादेव गीते, बबूभाई शेख, नवनाथ पालवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर.